पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंडनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानींवर आरोप झाल्या प्रकरणात मोठं विधान केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी प्रकरणावर रोखठोक भूमिका मांडत राहुल गांधी यांचे चांगलेच कान टोचलेत. हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर गौतम अदानी यांना टार्गेट करण्यात आलं असून त्यांच्या चौकशीसाठी JPCची आवश्यकता नाही असं मत शरद पवारांनी मांडलं आहे. त्यामुळे आता अदानी प्रकरणावर काँग्रेस आक्रमक झालेली असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसची विपरीत भूमिका घेत अनेकांना धक्का दिला आणि त्यामुळे काँग्रेसचा विरोधक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पॉईंट तसा मला हिंडनबर्ग कोण हे माहिती त्यांचा डिफॉल्ट वर्तमानपत्राचा व्यवस्था एक कंपनी परदेशाची ती या देशाच्या परिस्थितीच्या संबंधीशी काही भूमिका घेते त्याच्यावर किती आपण लक्ष केंद्रित करायचं याचा विचार केला पाहिजे. कुठलीतरी बाहेरची एखादी संघटना ती आम्हाला सांगणार यापेक्षा या देशातल्या सुप्रीमकोर्टाने आम्हाला सांगितलं तर ते लोकांच्या अधिक विश्वासाला पात्र ठरेल. ज्या कवितेमध्ये अपोजिशनचे लोक इतके कमी आणि सत्ताधारी पक्षाची संख्या इतकी अधिक याचा अर्थ ज्याची चौकशी नीट करावी अशी आपली अपेक्षा आहे त्या संबंधीची शंका व्यक्त करायला संधी आहे. आणि माझं मत असं आहे की मी काही JPCशी सरसकट विरोध करत नाही. JPC बहुमताच्या संख्येवर त्या ठिकाणी तिचं फाउंडेशन होणार असल्यानं JPCपेक्षा सुप्रीम कोर्टाची कमिटी अधिक उपयुक्त आणि प्रभावी ठरेल असं माझं मत आहे. असं आहे की ज्या वेळेला अनेक पक्ष एकत्र बसतात त्यावेळेला काही प्रश्नावर मतभेदता असू शकते. असं उदाहरणार्थ आम्ही खडगेंच्या घरी आत्ताच हल्ली एक मोठी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सावरकरांचा विषय निघाला तर त्या मीटिंगमध्ये मी सावरकरांच्याबद्दलची भूमिका मांडली चर्चा झाली पण नंतर ती चर्चेच्या नंतर विषय संपला तर त्याच्यामध्ये चर्चा होत असते मतभिन्नताही असू शकते.